नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सर्वजण? तर मित्रांनो, आज चाललो आहे रानात औषध मारायसाठी. ऊसात औषध मारायचं आहे. तर ऊसात गेल्यानंतर तोंडाला लई कापत, त्यासाठी हेल्मेट घालून घेऊन चाललो आहे. मी हेल्मेट घालणार आहे म्हणजे तोंडाला ऊस वगैरे काही कापणार नाही, कारण ऊस लई मोठा झाला आहे. आपल्या ऊसात हराळी जास्त आहे, त्यासाठी औषध मारायला चाललो आहे. हे हेल्मेट मला ना ब्लड डोनेट केल्यानंतर मला मिळालं होतं. त्यासोबत माझं प्रमाणपत्र आहे, हे सिद्धेश्वर ब्लड सेंटर, त्यावेळेस मला हे मिळालं होतं आणि हेल्मेट पण मिळालं होतं माझ्यासोबत. तर आईने माझ्यासाठी कसला शर्ट आणला? कसला शर्ट आहे आई? आई माझ्यासाठी फुल बाहेरचा टी शर्ट घेऊन यायला लागली. बघू कसला आहे ते होय बसतं हे दर हेल्मेट आहे, घेऊन जा घरात आहे. हे बॉक्स पण नाही, बॉक्ससोबत होता हेल्मेट पण. आता हा शर्ट घालतो रानात गेल्यानंतर, म्हणजे ऊस वगैरे काय कापणार नाही. आई येते का नाही तू रानात? काय करणार येऊन? काय करायचं? उडीत खुरपायचं आहे. उडीत खुरपायचं आहे, चला. तर मित्रांनो, आलोय रानात. इथं का सगळं औषध आहे, इकडं शुभमय आण नाहीत. तर आता लवकरात लवकर औषध मिक्स करू, कारण पावसाचं वातावरण झालंय. पाऊस पडण्या अगोदर लवकर औषध मारायचं, कारण जर पाऊस पडला तर औषध मारायला सगळं वाहून जाईल, धुवून जाईल सगळं. पाठीवरती घेतलाय हेल्मेट, घातलं म्हणजे तोंडाला ऊस कापणार नाही. चला घेतो औषध मारून. मित्रांनो, आता 20 पंप मारून झाले, सॉरी 20 साऱ्या मारून झाले, 10 पंप झाले दोघांचे मिळून. आता आणखीन निम्म राहिले, मारून घेतो लवकर. आता मिक्स करायचं आणखीन औषध. अण्णा जेवला? जेवला. काय काय भाऊ जेवला का नाही? जेवलं जेवलं. तर मित्रांनो, जेवण केलं, आता जेवण करून चाललोय. भूक लागली होती खूप, आता दुपारच्या 2 वाजले. तर आणि महत्वाची गोष्ट, आपण एवढं औषध मारलंय, पाऊस यायला लागला, आबाळ एवढं आलंय काय. आता औषध मारलं सगळं वाया जाते का काय काय माहिती नाही जाणार वाया, कारण स्टिकर पण आहे ना त्याच्यावरती. बघा आबाळ तुम्हाला दाखवतो कसं वातावरण असं झालंय, कसं वातावरण झालंय तुम्हाला दाखवतो.